माझ्या भागातली लोकं सर्वच म्हणतात की आता तुम्ही आमदारकी लढवली पाहिजे आमदारकी एवढ तुमची कॅपॅसिटी आहे तर मग तुम्ही आमदारकीचा प्रयत्न करावा म्हणून मी सुद्धा आमदारकीचा प्रयत्न करतो आहे मी सर्व ठिकाणी फिरलेलो आहे मला या याच्या अडीअडचणी काय आहेत काय पुढच्या काळामध्ये काय ह्या याच्यासाठी केलं पाहिजे हे सर्व मी प्रसिद्धी पक्षसेचीकडे सांगितलेलं आहे ट्राफिक जाम झाल्यानंतर आपण त्याच ठिकाणी उभं राहतो त्यापेक्षा पुढच्या पंचवीस वर्षाचा पन्नास वर्षाचा आपण विचार करून त्या पद्धतीनं दळणवळणाची साधनं ही झाली पाहिजे अवघ्या काहीच दिवसानंतर बिगुल वाजणार आहे तसं तर बिगुल वाजलेलंच आहे मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अधिकृतरित्या ही जी निवडणूक आहे तिला रंगत येणार आहे पुण्यातील जे आठ मतदारसंघ आहेत त्यामधील खडकवासला मतदारसंघ देखील त्याच्या जवळच येतो पुणे लोकसभेत नसला तरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खडकवासला मतदारसंघ येतो आणि या मतदारसंघावर Uh, बारामती जेव्हा लोकसभा सुरू होती त्यावेळेस या मतदारसंघाबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या कारण हा मतदारसंघ कोथरूडप्रमाणेच पुण्यातील खडकवासला हा बाले किल्ला म्हटला जातो आणि इथून भाजपला हरवणं जवळपास शक्य नाही असं बोललं जातं आहे मात्र याच मतदारसंघामध्ये कोथरूडमध्ये अमोल बालवडकर हे भाजपचे नगरसेवक आहेत त्यांनी चंद्रकांत दादांचं टेन्शन वाढवलेलं आहे ते आपला करत आहेत त्यानंतर त्या पर्वती मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी माधुरताई मिसाळे आमदार आहेत त्यानंतर आता खडकवाचल्यामध्ये भीमराव अण्णा तापकीर हे आमदार आहेत या ठिकाणी देखील दुसऱ्या भाजप नेत्यांनी दावा ठोकलेला आहे भाजपचेच नेते खडक वाचल्या तुम्ही इच्छुक आहेत दिलीप विडे पाटील माझ्यासोबत आहेत तुम्ही दावा केलेला आहे हे खरं आहे का अधिकृत तुमचे अनेक कार्यक्रम सुरू आहेत कुठल्या गोष्टीवर तुम्ही हा दावा केला आहे नाही मी ह्या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून काम केलेलं आहे मी या मतदारसंघाचा काही काळ अध्यक्ष म्हणून राहिलेलो आहे या मतदारसंघामध्ये माझे सरण दहा एक हजार नातेवाईक जवळचे नातेवाईक राहतात त्याचप्रमाणे मी आत्ता दोन तीनमध्ये कार्यक्रम केले मग सांप्रदायिक विभागासाठी एक कार्यक्रम केला त्यानंतर विद्यार्थ्यांचा एक दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम केला तीन हजार विद्यार्थी ते त्याच ठिकाणी पालक सर्व त्याच ठिकाणी आले होते त्यामुळे की आत्तापर्यंत असा एवढा मोठा सोहळा आमच्या मतदारसंघामध्ये झालेला नाही तुमच्यासारखे आमदार म्हणून ह्या भागात जर आले तर आम्ही तुमचं स्वागतच करू चार दिवस या भागातच कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम केला सांप्रदायिक मधले लोक त्याच ठिकाणी दहा बारा वर्षापासून तर जवळजवळ ऐंशी वर्षापर्यंतची लोकं त्यामध्ये टाळकरी माळकरी कीर्तनगार प्रवचनकार हे सर्व त्या दिवशी चार दिवस माझ्या कार्यक्रमाला रोज येत होते तीन साडेतीन हजारापर्यंत रोज त्याच ठिकाणी येत होते त्यांनी सुद्धा असंच मन मत व्यक्त केलं की तुमच्यासारखे जर या भागामध्ये जर उमेदवार म्हणून किंवा आमदार म्हणून जर आले तर आमच्या भागाचा काय पालट होईल अशा पद्धतीने त्यांनीसुद्धा मला इच्छा व्यक्त केली मी ह्या भागामध्ये मी आत्ता निवडणूक आली म्हणून काम करतो आहे असं नाही दोन हजार बावीसमध्ये तेवीस गावं ज्यावेळेस समाविष्ट झाली पुणे महापालिकेमध्ये तर ह्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत जटिल होता आम्ही प्रशासनाकडे मी अनेक वेळा मागणी केले परंतु त्याचा उपयोग होत नव्हता म्हणून मी उच्च न्यायालयामध्ये मुंबईला याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये असा निर्णय झाला की ज्या गावांमध्ये पाणी मिळत नाही त्यांना ताबडतोब टँकरनी पाणी पुरवठा करा आणि ज्या काही ग्रामपंचायतच्या स्कीम होत्या त्या चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करा आणि सर्व भागाला पाणी हे मिळालंच पाहिजे असा आदेशच काढला त्यामुळे ह्या भागाला पाणी पुरवठा सुरू झाला पुढच्या बजेटमध्ये महापालिकेनं प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्याला दुरुस्ती करणं किंवा नवीन कॅपॅसिटी वाढवणं यासाठी प्रत्येक ठिकाणी वीस वीस तीस कोटी रुपये सँक्शन केले आणि तीसुद्धा आता कामं सर्व चालू आहे मग त्या भागामध्ये रस्ते असेल लाईटचे कामं असेल ड्रेनचे असेल ह्या सर्व कामाला त्या त्या ॲटोमॅटिकच त्याला बजेट हे होत गेलं आम्ही मागणी केली तशा पद्धतीनं हा म्हणून मी ह्या भागाचा खरं दावेदार आहे दावेदार हां त्याच पद्धतीनं हा, एक चांदणी चौकासारखा एक महत्त्वाचा प्रकल्प माझ्या प्रभागात आहे त्यालासुद्धा सतरामध्ये एक कोटी रुपये त्याला तरतूद होती आणि तो चारशे सतरा कोटी रुपये केंद्र सरकारने आणि बाकीचे सर्व राज्य सरकारकडनं सुद्धा भूसंपादनासाठी एकशे पंच्याऐंशी कोटी त्रेचाळीस लाख रुपये ते सुद्धा आम्ही पाठपुरावा करून आदरणीय गिरीज साहेब आणि सर्वच नेते मंडळींचा ने पाठपुरावा करून हा प्रकल्पसुद्धा पूर्ण झाला आहे म्हणून मलाही वाटतं की मी हे अशा काही पद्धतीची कामं करू शकतो आणि का खडक वाचल्याचा विकास माझ्या माध्यमातून होईल म्हणून मी एक पक्षाकडे मागणी केली तुम्हाला असं खरंच वाटतं का म्हणजे भीमाले असतील इकडे बालवडकर आहे तिकडे तुम्ही मागणी करता तुमचे एवढे दिग्गज जे आमदार मंडळी नेते मंडळी त्यांना डावलून तुम्हाला पक्ष संधी देईल असं का वाटतं बरं तुम्हाला की तुम्हाला पक्ष तुमचा विचार करेल यावेळेस नाही आम्हाला वाटतं की बाबा तीन तीन टर्म हे आमदार त्यांनी त्याच ठिकाणी पद भूषवलेलं आहे आम्ही आता नगरसेवक आम्हाला सुद्धा बट्टी मिळाली पाहिजे आम्हा आम्हालाही वाटतं आमच्या प्रभागामध्ये मी अत्यंत चांगल्या पद्धतीचं एवढा पुणे शहरातून सुद्धा महापालिकेकडून एवढा निधी आणला आणि माझ्या भागाचा विकास केला माझ्या भागातली लोक सर्वच म्हणतात की आता तुम्ही आमदारकी लढवली पाहिजे आमदारकी एवढं तुमची कॅपॅसिटी आहे तर मग तुम्ही आमदारकीचा प्रयत्न करावा म्हणून मी सुद्धा आमदारकीचा प्रयत्न करतो आहे मी पक्षाकडे मागणी केलेली आहे श्रेष्ठींकडे मागणी केलेली आहे वेळोवेळी प्रभागामध्ये आपलं सोडव वा खडकवासला मतदारसंघामध्ये मी तीन वेळा सर्व भाग फिरून झालेला आहे त्यामुळं मलाही वाटतं लोकांचाही प्रतिसाद मला चांगला आहे त्यामुळे मला वाटतं की तिकीट पक्षाने मला द्यावं पक्षाच रिष्टी ते ठरवतील कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे आणि त्या पद्धतीनं मी पुढच्या वाटचाल करते निवडणूक आलं की अनेक इच्छुक येतात आणि त्यांची बॅनरबाजी करतात स्वतः आम्हाला विधानसभा लढवायची म्हणतात मात्र ऐनवेळी माघार घेतात किंवा पक्ष त्यांचा फारसा सिरियसली विचार करत नाही मला तुम्हाला थेट प्रश्न थेट प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या पक्षश्रेष्ठीने तुम्हाला सिरियसली घेतलं आहे का तुमचं ऐकून घेतलं आहे का आणि तुम्ही त्यांना काय सांगितलं आहे नेमकं नाही मी हेच सांगितलं ना मी माझ्या ह्या खडकवासला मतदारसंघामध्ये माझं सर्व नातक होतं आहे मी सर्व ठिकाणी फिरलेलो आहे मला या याच्या अडीअडचणी काय आहेत काय पुढच्या काळामध्ये काय ह्या याच्यासाठी केलं पाहिजे हे सर्व मी प्रसिद्ध पक्षसेकडे सांगितलेलं आहे पक्षसेची ठरवतील कुणाला योग्य उमेदवार काय आणि जे ते आदेश देतील त्याचं मी पालन करेन एक निरीक्षक आले होते आणि बैठक होती त्या बैठकीमध्ये पण तू तुम्ही मी मी झालो होतो तुम्हाला असं वाटतं का की ते तसं नाही व्हायला पाहिजेत भाजपची ती संस्कृती नाही आता तुम्ही भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसापासून काम करताय नाही ते झालं हे चुकीचं झालेलं आहे तसं व्हायला नको होतं फक्त प्रत्येकाला अधिकार आहे तिकीट मागायचा पक्ष पक्षसर्सिंकडे परंतु अशा पद्धतीनं मागणं अयोग्य होतं तिथं आमदार आणि प्रसन्न जगताप यांच्यामध्ये जी थोडी तुटुमाई तु, झाली ही व्हायला नको होती खरं त्याला ह्या भारतीय जनता पक्षामध्ये अशा पद्धतीनं त्याला थारा दिला जात नाही आहे शिस्तबद्ध हा भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळं माहितीच्या उमेदवार असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार दिला जाईल त्याचं आम्ही संपूर्णपणे काम करणार रिमरावांना आता गेल्या दहा बारा वर्षांपासून इथे आमदार आहेत ते यावेळेस पण इच्छुक आहेत तुम्हाला असे त्यांचे कुठले कामं त्यांनी अजून करायला पाहिजे होतं असं वाटतं तुम्हाला त्याच्यात भर टाकायचीच वाटते आणि थेट प्रश्न असा विचारतो की त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आणि तुमचं विजन काय असेल तुम्ही जर आमदार झाले तुम्हाला संधी मिळाली तर नाही आम्हाला जर संधी मिळेल तर मोठ्या प्रमाणामध्ये या भागाचा कायापालट केला पाहिजे प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी असेल रस्ते असतील पाणी असेल लाईट असेल ह्या सगळं सर्व सोयी झाल्या पाहिजे मोठी आपल्या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये खडकपासला धरण आहे किंवा जी मुळामोठा नदी आहे त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे रस्त्याचं जाळं झालं पाहिजे जे नदीवरती ब्रिज आहे ते सुद्धा झाले पाहिजे आणि ट्राफिक जाम झाल्यानंतर आपण त्याच ठिकाणी उभं राहतो त्यापेक्षा पुढच्या पंचवीस वर्षाचा पन्नास वर्षाचा आपण विचार करून त्या पद्धतीनं दळणवळणाची साधनं ही झाली पाहिजे मी रोड असेल लाईट असेल पाणी हे झालं पाहिजे असं मला वाटतं त्याच ठिकाणी खडक वासल्यामध्ये एक सिंहगड किल्ला आहे त्याचंसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम झालं पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे झाडी डोंगर आमच्या भागामध्ये भरपूर आहे तिथंसुद्धा वृक्षारोपण झालं पाहिजे डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने गार्डन झाले पाहिजे शाळा कॉलेजेस हे सुद्धा शासनाच्या वतीनं हॉस्पिटल मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे हॉस्पिटलसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महापाल महापालिकेचे झाले पाहिजे महाराष्ट्र सरकारचं झालं पाहिजे अशा काही काही ज्या राहिलेल्या आहेत योद्धा ह्या होणं अत्यंत गरजेचं आहे तुमचे सहकारी भीमरावांना आमदार आहेत त्यांच्या कामाचं कसं मूल्यांकन कराल तुम्ही कसं मूल्यमापन कराल नाही दे। ते त्यांच्या पद्धतीने शेवटी प्रत्येकाची कॅपॅसिटी असते त्या पद्धतीने प्रत्येक प्रतिनिधी असतो जो त्याच ठिकाणी काम करतो त्या 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 पद्धतीने काम करत असतात इथून इच्छुक फार आहेत पाटील साहेब म्हणजे वसंत मोरे पण इकडून प्रयत्न करतात म्हणजे त्या तिकडून म्हणजे त्या पक्षात त्या महाविकास आघाडी असेल हे ते असतील बरे बरेचसे इच्छुक आहेत तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की आजीदादांची राष्ट्रवादी आहे त्यांचे पण बरेचसे इच्छुक येत आहेत दांगड साहेब असतील रुपाली चाकणकरांचंही अधूनमधून या ठिकाणी नाव येत आहे तर तुम्हाला असं वाटतं का हे सगळ्यांना डावलून तुम्हाला संधी मिळेल आणि दुसरा यालाच जोडून असा प्रश्न आहे की अजितदादांचे जे म नेते आहेत ते तुमचं काम करतील का कसं आता ही महायुती आहे ह्या तिन्ही पक्षांची महायुती आहे आमचे आदरणीय नेते डी सी एम असेल दोन्ही डी सी एम असेल सी एम असेल हे वाट जागा वाटपाचं ठरवतील कारण का आत्ता जर अजितदादांचा कालच त्यांनी सांगितलं की बारामतीसुद्धा माझ्या पक्षाला मिळाली तर माझा मी विचार करेल तसंच आहे ना खडकवासला मतदारसंघ हा महायुतीमध्ये ठरला जाईल परंतु मला शंभर टक्के खात्री आहे हा खडकवासला मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षालाच मिळणार का गेली तीन टर्म हे भारतीय जनता पक्षाच्याच हा मतदारसंघ ताब्यात आहे त्यामुळे अडचण येणार नाही आणि युतीचं महायुतीचं पालन बाकीचे पक्षसुद्धा शंभर टक्के करतील अजितदादांचे जे नेते त्यांच्याशी तुमचं बोलणं असतं म्हणजे फोनवर तुम्ही बोलता असं सहज चर्चा होती तुमच्यात हो हो नक्कीच अजितदादाचे जे नेते आहेत पूर्ण खडकवासला मतदारसंघातील मी त्या पक्षामध्ये पूर्वी होतो त्यामुळे माझे त्यांचे चांगले संबंध आहे बोलणं होतं आमचंही किंवा ज्याला तिकीट मिळेल त्याचं आपण सर्वांनीच काम करायचं अशा पद्धतीनं सर्वांशी चर्चा होतीच आमची शेवटचा प्रश्न आहे ही जी लोकसभा मतदा आता निवडणूक झाली आणि खडकवासल्यातून मोठा लीड मिळेल असं अजितदादांना त्यांना वाटलं होतं सुनेद्राताई उभ्या होत्या सुप्रिताईंच्या विरोधामध्ये मात्र तसं काही झालं नाही आणि जवळपास वीस एकवीस हजाराचाच लीड मिळाला तर हे असं का झालं नेमकं कुठं कमी पडलं पक्ष पातळीवर काय दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये चौसष्ट हजाराचं लीड होतं परंतु त्यावेळेस कमळ होतं पक्षाचं चिन्ह होतं काही लोक पारंपरिक कमळाला किंवा चिन्ह विसरत नाही किंवा दुसरीकडं मतदान करत नाही असा एक अंदाज आला नाराज ती मंडळी थोडी होती परंतु आम्हीसुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे थोडं लोकांना आवडलं नाही थोडक्यात त्यामुळं तो मतदानाचा टक्का थोडा कमी झाला आता शेवटचा प्रश्न या प्रश्नाने आपण या मुलाखतीचा शेवट करूया हरियाणामध्ये आता निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपची अशी स्ट्रॅटजी होती अनेक मंत्र्यांची अनेक विद्यमान आमदारांचे त्यांनी तिकीट कापले होते आणि त्यानंतर हा निकाल लागला हा आश्चर्यकारक निकाल लागला आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवला जाईल आणि नवीन लोकांना संधी दिली जाईल असं तुम्हाला वाटतं का असं तुमच्या इच्छुकांना एक अशी चर्चा होती का तुम्हाला विश्वास आहे का या गोष्टीवर हा नक्कीच आता हरियाणाचा जो निकाल लागलेला आहे खरोखरच तुमच्या पोलिंगवरती आधी दोन दिवस तीन दिवस दाखवत होते की त्याच ठिकाणी काँग्रेसलाच विजयी होईल भाजप विजयी होणार नाही परंतु तसं काही झालेलं आहे त्यामुळे जे भारतीय जनता पक्षाची जी स्ट्रॅटेजी आहे ती महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के सक्सेस होणार महायुतीला घेऊन आणि मग ते पक्षचरेष्ठी ठरवतील कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही द्यायचं परंतु शंभर टक्के बदल हा शंभर टक्के होणार नवीन तिकीटं दिली जाणार जे पूर्वी होते त्यांना शंभर टक्के तिकीट जातील असं होणार नाही म्हणून आम्हाला सुद्धा खात्री आहे की ह्या भागामध्ये जर तिकीट चेंज झालं तर मला तिकीट मिळावं आणि मी त्या ठिकाणी तिकीट दिलं तर मी शंभर टक्के निवडून येईल अशी मला खात्री नक्कीच तर हे इच्छुक आहेत आणि इच्छुकांची इच्छु ही इच्छा आहे की आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून विचारणा होईल आणि आम्हाला संधी दिली जाईल आणि आम्ही या ठिकाणी जर आमदार झालो तर आम्ही देखील आमचं विजन या ठिकाणी राबवू त्यांनी उल्लेख केला आहे की हरियाणाचा आता तो निकाल लागला आहे तो आमच्यासारख्या इच्छुकांसाठी सुखावणारा आहे आणि तिथे जो पॅटर्न राबवला गेला तोच जर पॅटर्न या ठिकाणी राबवला तरी आम्हालाही संधी मिळू शकते मात्र गमतीचा गमतीदार गोष्ट अशी आहे कोथरूडमध्ये दादांच्या विरोधात अमोल बालवडकर हे आपली इच्छा प्रकट करत आहेत तर त्यानंतर पर्वतीमध्ये भीमाले असतील त्यांनीही आपली इच्छा व्यक्त केली आणि खडकवासल्यामध्ये दिलीप वेडे पाटील यांनी देखील या भाजपच्या मजबूत बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला उमेदवारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे शेवटी आता भाजप काय निर्णय घेतं काही ट्विस्ट या निव आगामी निवडणुकीमध्ये आणतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे